महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कल्याण पूर्वेतील वाढती गुन्हेगारी लक्षात घेता या गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी एक कॅमेरा समाजासाठी देशासाठी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पोलिसांनी कल्याण पूर्वेतील दुकानदारांना दुकानाबाहेर CCTV कॅमेरा लावण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे. पोलीस कामाच्या तणावात असतानाही समाजाची सुरक्षा करण्यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. किलष्ट गुन्ह्यांचा शोध लावताना अनेक वेळा पोलिसांच्या मदतीला धावून आला तो म्हणजे तिसरा डोळा. या डोळ्यातून अनेक गुन्ह्यांचा शोध लावण्यासाठी मदत झाली आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोळसेवाडी पोलिसांनी एक कॅमेरा समाजासाठी देशासाठी ही संकल्पना राबविली आहे. नाशिक जिल्ह्यात कामगिरीवर असताना अशाच प्रकारे उपक्रम राबवला होता, त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. कल्याण डोंबिवलीमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत CCTV लावण्यात आले आहेत. कल्याण पूर्वेत देखील 34 ठिकाणी 80 CCTV कॅमेरे लावण्यात आले असून त्याचा फायदा गुन्ह्याची उकल करण्यासाठी होत आहे. मात्र हे कॅमेरे कमी पडत असल्याने कोळसेवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या दुकानदारांना आणि काही सोसायट्यांची बैठक घेऊन त्यांना पत्र देऊन CCTV कॅमेरे बसवण्याची विनंती केली असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांनी दिली आहे. मी जेव्हा नाशिक जिल्ह्यात होतो त्या ठिकाणी लोकांना ह्याच अशाच प्रकारचं आम्ही गेलो तर त्याचा मला चांगला अनुभव आला होता. परंतु इथं कल्याण डोंबिवलीचं महापालिकेमध्ये CCTV याच्यासाठी स्मार्ट सिटी म्हणून कॅमेऱ्याचा चांगला संकल्प घेऊन ते आलेले आहेत आणि 80 कॅमेरे 34 ठिकाणी ते लावण्यात आलेले आहे कळसेवाडीला. त्याचा आम्हाला रिझल्ट चांगले मिळायला लागलेले आहेत. परंतु एवढ्या 80 कॅमेरा खरोखर कमी पडतात, शासनावर किंवा महापालिकेवर त्याचा अतिरिक्त भार पडत असतो. मग जनतेला बी याच्यात सामील करून घेणे च म्हणून ती ऑलरेडी कल्पना ती मी सटाणा पोलीस स्टेशनला प्रभारी म्हणून काम करत असताना समोर आलेली होती आणि आमच्या वरिष्ठांनी बी ती एनकॅश केलेली आणि त्यांनीसुद्धा पूर्ण झोनमध्ये आणि सर्व ठिकाणी लागतील आणि अख्ख्या महाराष्ट्रात या गोष्टीचं जर संकल्पना राबवली तर जनतेला याच्यात सहभागी करून घेतलं तर चांगले रिझल्ट त्याचे येतील. चोर आहे, गुन्हेगार आहे, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आहे, काही गोष्टी अशा घडतात का त्याच्यावर CCTV चं फुटेज लागतो तर त्या अनुषंगाने पण कोळसेवाडी पोलिसांनी आमच्या वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली ते काम केलेलं आहे आणि याच्यापूर्वी याच्यानंतर बी आम्ही करत राहू. लोकांशी जनता आणि पोलीस संबंध वृद्धिंगत होण्यासाठीचा पण हा महत्त्वाचा धागा जो CCTV च्या माध्यमातून जोडला जाणार आहे. पुढे बघूया, सकारात्मक विचार करू, याचा चांगले रिझल्ट येण्याची आम्हाला दाट शक्यता आहे आणि आम्ही आशा बाळगूया आणि याचा चांगले रिझल्ट आणि चांगल्या प्रकारे आम्ही कायदा व सुव्यवस्थेच्या या CCTV च्या माध्यमातून करून घेऊ शकतो. कारण की CCTV जेव्हा मिळतं पोलिसांना तर आम्हाला बऱ्यापैकी त्याच्यात लीड मिळते आणि त्या माध्यमातून आम्ही ते पुढे जाऊन चोर गुन्हेगार कोण असेल त्याला पकडण्यासाठीच मदत होते आणि आपला देश, आपला समाज, आपलं शहर जर सुरक्षित असेल, आपलं शहर सुरक्षित असेल, आपली गल्ली सुरक्षित असेल, आपलं आस्थापना सुरक्षित असेल तर शहर सुरक्षित होईल, शहर सुरक्षित असेल तर आपला जिल्हा आहे, आपलं राज्य आहे, आपला देश सुरक्षित राहील. आणि या माध्यमातून या संकल्पना पुढे घेऊन आलेलो आहे. बघूया याच्यात काय होतं. सकारात्मकरित्या विचार केला तर याचे चांगले रिझल्ट मिळतील अशी आशा बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.